विवेचकावरून वर्गसमीकरणाच्या मुळांची संख्या व स्वरूप ठरवा इथं आपल्याला एक वर्गसमीकरण दिलंय वजा तीन गुणिले एक्स वर्ग अधिक पाच गुणिले एक्स वजा चार बरोबर शून्य आणि या वर्गसमीकरणासाठी या वर्गसमीकरणाच्या विवेचकावरून समीकरणाच्या मुळांची संख्या व त्या मुळांचे स्वरूप आपल्याला ठरवायचं आहे आता आपण वर्ग समीकरणाचा विचार करत आहोत म्हणून वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आपल्याला माहित आहे की ते आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आणि या वर्ग समीकरणाची मुळं आपल्याला सूत्राच्या सहाय्यानं मिळतात जे सूत्र आहे x बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार एसी आणि याला भाग दिलेला असतो दोन एने, दोन ए भागिले दोन ए तर या वर्ग समीकरणाची जी मुळे मिळतील हे अवलंबून असेल या वर्ग मुळातील या राशीवर अवलंबून बी वर्ग वजा चार एसी जर बी वर्ग वजा चार सी ही किंमत जर धन मिळत असेल आपल्याला तर या वर्ग समीकरणाची मुळं असतील वास्तव संख्या आणि ते असतील दोन त्यांची संख्या असेल दोन आणि ते असतील वास्तव संख्या आणि आता आपल्याला असं लिहिता येईल की जर वर्ग वजा चार एसी ही किंमत जर धन असेल तर या वर्ग समीकरणाची मुळं असतील दोन आणि ते असतील वास्तव संख्या आणि जर आता वर्ग वजा चार ए सी या राशीची किंमत जर आपल्याला शून्य मिळत असेल तर इथं वजा बी अधिक शून्य आणि वजा बी वजा शून्य तर वर्गमुळातील शून्याने काही फरक पडणार नाही म्हणजे या वर्ग समीकरणाचं मूळ आपल्याला मिळेल एक जे असेल वजा बी भागिले दोन ए एवढं म्हणजे बी वर्ग वजा चार ऐंशीची किंमत जर आपल्याला शून्य मिळत असेल तर या वर्ग समीकरणाचं एकच मूळ असेल आणि ते असेल वास्तव संख्या म्हणून मी या ठिकाणी लिहितो बिवर्ग वजा चार येशी ही किंमत जर शून्या एवढी मिळत असेल तर या वर्ग समीकरणाचं मूळ असेल एक आणि ते असेल वास्तव संख्या परंतु जर एखाद्यानं सांगितलं की मी इथं धन शून्य घेऊन एक मूळ मिळवेल आणि ऋण शून्य घेऊन एक मूळ मिळवेल तर ते दोन येतील परंतु मिळणारी दोन्ही मुळ ही समानच असतील आणि जर आता या वर्ग वजा चार एशी किंमत जर एखादी ऋणसंख्या मिळत असेल म्हणजे वर्गमूळातील संख्या जर ऋण येत असेल तर आपल्याला वर्गमुळातील संख्येचं वर्गमूळ त्याची किंमत तर सांगता येणार नाही म्हणजे वर्गमुळातील ऋणसंख्या ही कधीही वास्तव संख्या असू शकत नाही म्हणून आपल्याला इथं म्हणावं लागेल की या वर्ग समीकरणाचं मूळ हे वास्तव संख्या असणार नाही म्हणजे कोणतीही वास्तव संख्या मुळाच्या रूपात मिळणार नाही म्हणून आपल्याला इथं म्हणता येईल की या वर्ग समीकरणाची मुळं हे शून्य असतील की जे वास्तव संख्या असतील म्हणजे हे शून्य असेल जी असेल वास्तव संख्या म्हणजे वास्तव संख्या असलेलं एकही मूळ आपल्याला मिळणार नाही हा मी या ठिकाणी असं म्हणू शकेल की ज्यावेळी तुम्ही वरच्या वर्गामध्ये जाल त्यावेळी या ऋणात्मक संख्येचं वर्ग मूळ तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल कारण ऋणात्मक संख्येचं वर्गमूळ ही एक काल्पनिक संख्या असते आणि काल्पनिक संख्येचं वर्गमूळ हे सुद्धा काल्पनिकच असतात अशा संख्यांना आपण संमिश्र संख्या म्हणतो तर इथं आपल्याला दोन संमिश्र संख्या मिळतील एक असेल धनात्मक आणि दुसरी असेल ऋणात्मक परंतु इथं एकही एक वास्तव संख्या मिळणार नाही आणि म्हणून तोपर्यंत आपल्याला असं म्हणावं लागेल की वर्ग वजा चार येशीची किंमत जर ऋण संख्या येत असेल तर त्या वर्ग समीकरणाची जी मुळं आहेत ते एकही मूळ असं असणार नाही की ते वास्तव संख्या असेल म्हणजेच ते असतील शून्य आणि एखाद्या वर्ग समीकरणाची मुळं किती असतील आणि त्यांचं स्वरूप कसं असेल हे सर्व काही अवलंबून असतं या बी वर्ग वजा चार एशीच्या किमतीवर आणि यालाच आपण काय म्हणतो तर याला म्हणतो आपण विवेचक तर बी वर्ग वजा चार एशी यावरून आपल्याला त्या मुळाचं स्वरूप ठरवता येतं किंवा किती मुळं आहेत हे सांगता येत म्हणून आपण बी वर्ग वजा चार ए ला म्हणतो विवेचक आणि मग यावरूनच आपण या वर्ग समीकरणासाठी विवेचक काढू आणि त्या विवेचकावरून या वर्ग समीकरणाच्या मुळांची संख्या व त्यांचं स्वरूप काय आहे ते ठरवू आता या वर्ग समीकरणाची तुलना जर मी या सामान्य रूपाशी केली तर आपल्याला या ठिकाणी मिळतील ए बरोबर मिळतील वजा तीन ए बरोबर वजा तीन आणि बी बरोबर त्या ठिकाणी मिळेल आपल्याला अधिक पाच बी बरोबर अधिक पाच आणि त्याच बरोबर सीची किंमत मिळेल वजा चार म्हणून सी बरोबर घेऊ आपण वजा चार तर आता आपल्याला या वर्ग समीकरणासाठी काढायचं आहे विवेचक म्हणजे आपल्याला किंमत काढायची आहे बी वर्ग वजा चार एसीची इथं बी वर्ग वजा चार एसी मध्ये आता आपण या किंमती ठेवू बीची किंमत आहे पाच म्हणून येईल पाच चा वर्ग तर इथे येथील पाच आणि याचा आहे वर्ग वजा हे आहे चार आणि या चार ला गुणिलेला आहे एच्या किमतीनं तर एची किंमत जी आहे मिळालेली आपल्याला वजा तीन आणि याला गुणिले आहेत सी तर ची किंमत आपल्याला मिळालेली आहे वजा चार तर आता आपण हे सोडून घेऊ पाचचा वर्ग येईल पंचवीस वजा चार गुणिले वजा तीन हे येतील अधिक बारा आणि अधिक बारा गुणिले वजा चार बरोबर येतील वजा अठ्ठेचाळीस आणि हे मिळतील आपल्याला बरोबर वजा तेवीस आणि जे आहेत शून्यापेक्षा लहान आणि हे वजा तेवीस जर शून्यापेक्षा लहान असतील म्हणजे विवेचक जर वजा तेवीस ऋणसंख्या मिळत असेल आणि ते शून्यापेक्षा लहान असेल तर आपल्याला या वर्ग समीकरणाची जे वास्तव संख्या मूळ असतील ते असतील शून्य म्हणजे या वर्ग समीकरणासाठी आपल्याला एकही वास्तव संख्या असलेलं मूळ मिळणार नाही त्यांची संख्या असेल शून्य हा तुम्ही ज्यावेळी वरच्या वर्गामध्ये जाल त्यावेळी इथली संख्या जर ऋण असेल तर ती एक असेल धनात्मक आणि एक असेल ऋणात्मक आणि ती एक काल्पनिक संख्या असेल आणि त्याचं वर्गमूळ ही एक संमिश्र संख्या असेल हे तुम्हाला त्यावेळी माहीत होईल परंतु आपल्याला इथं लक्षात येईल की या वर्ग समीकरणासाठी असं एकही मूळ नाही की जे आहे संख्या